नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4वी मधील परिसर अभ्यास भाग 2 मधील गड आला पण सिंह गेला हा पाठ अभ्यासणार आहोत। मां साहेबांची इच्छा। शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते। कोंडाणा हा त्यातीलच एक किल्ला। एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंडाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे। पुण्याजवळील कोंडाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते। कोंडाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती। शिवरायांनी कोंडाणा घ्यायचा बेत केला, पण कोंडाणा जिंकणे अतिशय अवघड होते। जयसिंगाबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहामध्ये शिवरायांनी जयसिंगाला 23 किल्ले दिलेले असतात आणि हे किल्ले तसेच मुघलांकडे असतात। कोंडाणा हा किल्ला त्यामधीलच एक किल्ला असतो। एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणतात की, शिवबा, कोंडाण्यासारखा किल्ला मुघलांच्या हातात असणे बरे नाही, तो परत घेतला पाहिजे। शिवरायही कोंडाणा किल्ला माघारी घेण्यासाठी तळमळत असतात। शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कुणाला। कोंडाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती। कोंडाणा किल्ला जिंकणे एवढं सोपं नसतं। म्हणून मग शिवराय विचार करत असतात की या किल्ला घेण्याच्या कामगिरीवरती कोणाला पाठवायचं। तानाजी मालुसरे। तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता। कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे, तिथला तो राहणारा। शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती। शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार। मोठा हिम्मतवान गडी तो अंगाने धिप्पाड होता, ताकदीने भारी होता, बुद्धीने चलाक होता। शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती। तानाजी हे शिवरायांबरोबर आरंभापासून म्हणजे जेव्हा स्वराज्य स्थापन केले तेव्हापासून बरोबर असतात। कोकणामधील उमरठे हे गाव असतं त्यांचं, आणि शिवरायांचं काम असेल तर तानाजी अगदी तत्परतेने तयार असायचा। म्हणजेच कामामध्ये कुचराई दिरंगाई त्याला अजिबात जमत नव्हती। शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती कधीही पार पाडण्यासाठी तानाजी तयार असायचा। खूप हिम्मतवान असा हा गडी असतो। अंगाने धिप्पाड आणि ताकदीनेही भारी असतो, म्हणजेच ताकदवान असतो, बुद्धीने चलाक होता, आणि महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांवरती त्याची अलोट भक्ती होती। आधी लग्न कोंडाण्याचे। तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता। त्याचा एकुलता एक मुलगा रायबा। तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती। लग्न 4 दिवसांवर येऊन ठेपले होते। तानाजीचा एकुलता एक असणारा मुलगा रायबा आणि त्याच्या लग्नाची तयारी तानाजीच्या घरी चाललेली असते। त्याचं लग्न अगदी 4 दिवसांवरती आलेलं असतं। तानाजीला वाटले महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे। तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला। शेलार मामांनी शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले। शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या, आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंडाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत। तानाजी आणि शेलार मामा शिवाजी महाराज आणि मासाहेबांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आलेले असतात। तेव्हा शिवराय त्यांना सांगतात की मी काही लग्नाला येऊ शकणार नाही, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या, कारण मला कोंडाण्याच्या कामगिरीवरती जायचं आहे। शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशाला, ते काही नाही, आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे, कोंडाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार, मला आशीर्वाद द्या। तानाजीने ज्यावेळी शिवाजी महाराजांचे हे शब्द ऐकले की आम्ही कोंडाण्याच्या स्वारीवर जाणार आहे, त्यावेळेस तो एकदम उसळून म्हणतो की तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या म्हणजे धोकादायक कामगिरीवरती तुम्ही जाणार हे बरोबर नाही, या कामगिरीवर मीच जाणार, मलाच आशीर्वाद द्या। तानाजीचा बेत। तानाजी कोंडाण्याच्या स्वारीवर निघाला। कोंडाणा किल्ल्यावर जयसिंगांनी नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता। तो मोठा कडक होता। गडाला 2 दरवाजे होते। दोन्ही ठिकाणी उदयभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता। तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहळणी केली। पश्चिमेला उंचच उंच कडा होता, त्या बाजूला पहारा नव्हता। तानाजीने कडा चढून जायचा बेत केला। तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ,
मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग या तुम्ही आत. गुस्सा एकदम. धुव्वा उडवू शत्रूचा. चला. सूर्याजी आणि तानाजी दोघे दोन वाटांनी निघाले. गडावरती असणारा राजपूत किल्लेदार उदयभान यांनी गडाचा पक्का बंदोबस्त केलेला असतो आणि या पक्क्या बंदोबस्तामुळे गडावरती जायचे कुठून हा मोठा प्रश्न असतो. तरीसुद्धा तानाजीने गडाची टेहळणी केली म्हणजे पाहणी केली आणि कुठून चढायचं हे ठरवलं. मग तो आपल्या भावाला सांगतो की तू कल्याण दरवाजामध्ये जा, मी आणि माझे मावळे गडाचा कडा चढून वरती येतो आणि मग आम्ही दरवाजा उघडतो. मग आपण सर्वजण मिळून शत्रूचा धुव्वा उडवू, असं तो सांगतो आणि दोघेजण आपापल्या वाटांनी निघतात. कड्यावरून गडावर रात्रीची वेळ होती. तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रातकिडे किरकिरत होते. तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. कडा केवढा उंच, पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. वर जाताच त्यांनी दोराचे एक टोक झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे कडा चढून कडावर गेले. तानाजीने ज्या कड्यावरून वरती जायचे ठरवलेले असते तो कडा खूपच उंच असतो. तिथून चढून जाणे तसे अवघडच असते, पण तानाजीचे 5-7 तरुण मावळे जे तानाजीने निवडलेले असतात ते कसे तरी अगदी कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वरती गेले. त्यानंतर त्यांनी वरती दोर बांधला आणि मग सगळेजण या दोरावरून पटापट वरती गेले. तानाजीचा पराक्रम. इकडे सूर्यजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदयभानला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातगाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणानू लागल्या. मशालींचा नाच सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर, कोणीही हटेना. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले. तानाजी आणि त्याचे मावळे गडावरती पोहोचल्यानंतर उदयभानाला खबर लागते, म्हणजे त्याला समजते की शत्रूचे सैन्य पोचलेले आहे म्हणून. मग उदयभानाचे सैन्य आणि मावळे यांच्यामध्ये जबरदस्त लढाई सुरू होते. तलवारीवर तलवारी आपटल्या जातात. ढालीवर ढाली खणू लागतात. मशालींचा नाच सुरू झालेला असतो आणि तानाजी सिंहासारखा लढत असतो, म्हणजे तो खूपच पराक्रमी असल्यामुळे जोरदार लढाई सुरू केलेली असते. उदयभानाने त्याच्यावरती झेप घेतली आणि दोघांमध्ये जोराची निकराची झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर आहेत. कोणीसुद्धा मागे हटत नाही. इतक्यामध्ये तानाजीची ढाल तुटते आणि ढाल तुटल्यामुळे आता लढताना तानाजीने आपला जो शेला होता तो हाताला गुंडाळला आणि त्याच्याबरोबर लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी, म्हणजे एकमेकांच्या तलवारीमुळे जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले, म्हणजे मरण पावले. गड आला पण सिंह गेला. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्याबरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मारा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. तानाजी मरून पडलेला पाहून त्याचे मावळे पळून जाऊ लागतात. तेवढ्यामध्ये तानाजीचा भाऊ सूर्याजी आणि त्याच्याबरोबरचे मावळे तिथे पोहोचतात. तानाजी पडलेला पाहून सूर्याजीला दुःख होते, पण ते वेळच दुःख करत बसण्याची नव्हती, तर लढाई करण्याची होती. त्यामुळे त्याने पटकन गडावरचा दोर कापून टाकला आणि मावळ्यांना उद्देशून तो म्हणू लागला की तुमचा बाप इथे मरून पडलेला आहे आणि तुम्ही असे पळून जात आहात. कड्यावरून उड्या मारून जीव द्या, नाहीतर शत्रूवरती तुटून पडा, म्हणजे शत्रूबरोबर लढाई करा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली
मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली, त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना सन 1670 मध्ये घडली. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. तानाजीसारखा सरदार मरून पडला, तरीसुद्धा मावळ्यांनी खूप जबरदस्त लढाई केली आणि गड जिंकला. ज्यावेळी शिवाजी महाराज आणि जिजामातांना हे समजते की तानाजी लढाई करत असताना मरण पावला, त्यावेळेस खूप त्यांना दुःख होते. आणि शिवाजी महाराज म्हणतात की गड आला पण सिंह गेला, कारण तानाजी हा सिंहासारखाच लढणारा योद्धा होता. त्याच्या जाण्यामुळे स्वराज्याला मोठा धक्का बसलेला असतो, परंतु त्याच्यासून सुद्धा सर्वजण सावरलेले असतात. पुढे काही दिवसांनी शिवाजी महाराजांनी स्वतः उमरठे गावामध्ये जाऊन रायबाचे लग्न लावून दिलेले असते. म्हणजे एखादा सरदार मेल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराज त्याच्या कुटुंबाची काळजी कशा पद्धतीने घेतात, त्याचे हे उदाहरण आहे. आणि या पाठामधून आपण पाहिले की शिवाजी महाराजांवरती जीवापाड प्रेम करणारे तानाजीसारखे शूर मावळे होते, म्हणूनच स्वराज्याची निर्मिती झाली आणि स्वराज्य चांगल्या पद्धतीने पुढे वाढत राहिले. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 4th परिसर अभ्यास भाग 2 मधील गड आला पण सिंह गेला हा पाठ अभ्यासला. धन्यवाद.